दोस्तों, फार्मिंग ट्यूब में आपको मिलेंगे खेती से संबंधित वीडियोस और साथ ही प्रगतिशील किसानों के सुझाव जो आपके लिए लाभदायक होंगे। इसलिए फार्मिंग ट्यूब से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करें, वीडियोस को लाइक करें और हाँ, घंटी का निशान ज़रूर क्लिक करें जिससे हमारे सारे वीडियोस आपको सही समय पर मिलते रहें। लाल कोळी ही कीड तशी अगदी उन्हाळ्यामध्ये म्हणजे जानेवारीचा शेवट जेव्हा ऊन कडक होत जातं त्यावेळेला आपल्याला बागांमध्ये दिसायला लागते। आता सुरुवातीला टोमॅटो किंवा आसपासच्या भागामध्ये जिथं भाजीपाला केला जातो त्या ठिकाणी ही कीड लवकर दिसायला लागते आणि ही कीड पानाच्या वरच्या थरांमध्ये दिसते। ही जेव्हा कीड आपल्याला दिसायला लागते तोपर्यंत खरं म्हणजे आपल्याला उशीर झालेला असतो। म्हणून लाल कोळी या किडीसाठी आपण सुरुवातीपासून जेव्हा भुरीसाठी स्प्रे घेतो अगदी 50 दिवसाच्या पुढे त्यावेळेला जेव्हा सल्फर 80% WG किंवा WDG ह्या कॉम्बिनेशनचा वापर खूप चांगला केला असेल तर ही कीड आपल्याला सुरुवातीपासून त्रास देत नाही, कारण त्यावेळेला कॅनोपी अगदी मोकळी असते, आपले स्प्रे व्यवस्थित जातात। नंतर पानाचा आकार जसजसा वाढायला लागतो तसतसा त्या ठिकाणी स्प्रे पोहोचण्याला उशीर होत जातो किंवा पोहोचत नाही, मग आपल्याला लाल कोळी कंट्रोल करायला अवघड जातो। हा लाल कोळी कसा बागेमध्ये डेव्हलप होतो की एक जाळ्याचा कवर असतो त्याला, त्याच्यामुळं तो तिथे अंडे घालतो। आपण कुठलंही औषध जेव्हा स्प्रे करतो एकतर तिथपर्यंत पोहोचायला उशीर होतो, जात नाही औषध आणि आंतरप्रवाही औषधांचा आपण वापर करू शकत नाही अशीही परिस्थिती आहे। किती वापर केला, किती चांगलं औषध वापरलं तरी ते 50%च्या वरती कंट्रोल देत नाही त्यावेळेला। म्हणून आपण सुरुवातीपासून सल्फरचा वापर व्यवस्थित केला, पाण्याचं जे कवरेज आपण म्हणतो कवरेज ज्या ठिकाणी पाणी आपलं स्प्रेचं पोचतं आहे ते जर खूप चांगलं सांभाळलं, याच्यासाठी आपण जे नोझल आहे त्याची साफसफाई याची काळजी घेतली तर सुरुवातीपासूनच लाल कोळीसाठी प्रिव्हेंटिव्ह काम होतं आणि नंतर लाल कोळीचा फारसा त्रास होत नाही। एवढंही करून लाल कोळी बागेमध्ये दिसत असेल तर एक्सपोर्टच्या बागांसाठी केमिकलमध्ये औषध उपलब्ध नाही, सल्फर हे एकमेव औषध आपण वापरू शकतो, तेही मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच वापरू शकतो। नंतर जसजसं मनी मोठा व्हायला लागतो त्यावेळेला पानही मोठं झालेलं असतं एकावरती एक, गडांच्या वजनामुळे कॅनोपी खूप जवळजवळ आणि दाट झालेले असते, त्यावेळेला आपण त्याचा वापर करू शकत नाही। त्यानंतर आपण घेऊ शकतो फेन पायरॉक्सिमेट, हे औषध 2 ते 3 वर्षापूर्वी NRCGच्या लिस्टमध्ये होतं, रेकमेंडेड होतं, सध्या ती लिस्टमध्ये नाही आहे। त्याच्या रेसिड्यूचा पण काही याच्यामध्ये सॅम्पलमध्ये दिसलेलं होतं, त्याच्यामुळं ते औषध आता लिस्टमध्ये नाही। तरी त्याचा वापर करायचा असेल तर 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली इथपर्यंत आपण त्याचा वापर व्यवस्थित करू शकतो। यानेसुद्धा चांगले कंट्रोल आत्तापर्यंत दिलेलं आहे। पुन्हा मी तेच म्हणेल, कव्हरेज जे औषधाचं झालं पाहिजे बागेमध्ये ते पुन्हा एकदम महत्त्वाची गोष्ट आहे। दोस्तों, फार्मिंग ट्यूब में आपको मिलेंगे खेती से संबंधित वीडियोस और साथ ही प्रगतिशील किसानों के सुझाव जो आपके लिए लाभदायक होंगे। इसलिए फार्मिंग ट्यूब से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करें, वीडियोस को लाइक करें और हाँ, घंटी का निशान ज़रूर क्लिक करें जिससे हमारे सारे वीडियोस आपको सही समय पर मिलते रहें।